आंबिवलीतील वडवणे गावातील प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या प्रयत्नाने आंबिवली पश्चिम पाटील नगर येथील रस्त्याच्या पायवाटांचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून तेथील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध नव्हते. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्याचा निधी मंजूर करून घेतला असून त्या रस्त्याच्या पायवाटांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वॉर्ड क्रमांक 10 चे नगरसेवक विजय काटकर, माजी नगरसेवक दशरथ तरे, शिवसेनेचे कार्यकर्ते पंडित पाटील, ज्येष्ठ नागरिक गणेश लाड, शिवसेना उपविभाग भूषण सिंग ठाकूर, विद्यार्थी सेना उपविभागीय अधिकारी विशाल रोकडे, उपशाखा प्रमुख रमेश पाटील, कार्यकर्ता विजय वाळंज, दिलीप शिंदे, निकेतन लाड, चंद्रकांत तेंडोलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कल्याण शहर उपाध्यक्ष विलास रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आलेल्या मान्यवरांनी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. दुर्योधन नारायण पाटील यांची निधी आणि यांचं कामकाज सर्व पाटील नगर परिसर असो, आंबिवली स्टेशन परिसर असो, शनी मंदिर परिसर असो किंवा आटाळी मोतीराम नगर परिसर असो, त्यांनी सातत्याने जो पाठपुरावा करून आणि त्यांचे चांगले सम्राट साथ देणारे आमचे भाटे शेठ त्यांनी त्यांच्या उपयोगे आणि त्यांच्या मदतीनं प्रत्येक एरियात गल्लीबोळामध्ये जो कामाचा धडाका उठवलेला आहे, दुर्योधन पाटील एक काळजीपूर्वक काम करत असून त्यांचे साथीदार आहेत, आप्पा आहेत, तरे साहेब आहेत, भूषणबाई आहे, समजे लोक जे त्यांना सपोर्ट करतात आणि गल्लीबोळामध्ये जे काम सुरुवात आहे आता, तर याचा सर्व पब्लिकने आणि नागरिकांनी, ज्येष्ठ असो, श्रेष्ठ असो, युवक असो, सर्व नागरिकांनी आपल्याला काय व्हायचे का उपयोगी जो आपल्या वेळ वक्ताला रात्री अहोरात्री जो उपयोगी आपलं काम करतो तो माणूस आपण निवडायचा असतो. उद्घाटनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो, वाटपाईचं उद्घाटन आहे, गटारीचं उद्घाटन आहे आणि तशीच आमच्या मार्केटची समस्या नगरसेवक दोन्ही आहेत, वार्ड क्रमांक 4 चे, वार्ड क्रमांक 11 चे दोन्ही नगरसेवकांनी दयाशीने आणि एक आदर्शाने आमचा मार्केटचा रस्ता करावा हीच मी विनंती सर्व व्यापाऱ्याच्या थोरणी करतो. आणि आमचा वाटचा एक बार जर उद्घाटन केला तर समजा आम्ही गल्लीबोळातले व्यापारी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीमागं राहू एवढी मी ग्वाही देतो.